standard 8, general science, आज आपल्याला नवीन धडा सुरू करायचा आहे. धडा क्रमांक 18, ज्याचं नाव आहे इकोसिस्टम्स. आणि आज त्याचा आहे लेक्चर क्रमांक 1. आता धड्याचं नाव इकोसिस्टम आहे म्हणून आपला पहिला मुद्दा सुद्धा कोणता आहे, इकोसिस्टम. याला मराठीमध्ये परिसंस्था म्हणतात. इकोसिस्टम म्हणजे काय आहे, तर लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स अराउंड अस. काय, लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स अराउंड अस अँड देअर कंटिन्युअस इंटरॅक्शन फॉर्म्स इकोसिस्टम. काय अर्थ होतो याचा, आपल्या अवती भोवतीच्या लिव्हिंग थिंग्स सजीव, नॉन लिव्हिंग थिंग्स निर्जीव, आणि त्यांची परस्परांशी कंटिन्युअस इंटरॅक्शन परस्पर क्रिया फॉर्म्स द इकोसिस्टम. काय तयार करते, इकोसिस्टम तयार करते. आता आपल्या अवतीभोवतीच्या लिव्हिंग थिंग्स कोणत्या कोणत्या आहेत, तर ऑल ॲनिमल्स सर्व प्राणी, ऑल प्लांट्स सर्व वनस्पती, ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स काही सूक्ष्मजीव ज्यांना आपण पाहू शकत नाही, बरोबर आहे ना, पण ते आपल्यावर परिणाम करतात. हो, परिणाम करायला म्हणून तुम्ही ऑनलाईन आहे. तर जे आहे त्याला काय म्हणायचं, इकोसिस्टम. की लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, सजीव आणि निर्जीव आपल्या सभोवतालचे अँड देअर कंटिन्युअस इंटरॅक्शन, त्याला काय म्हणायचं, जे आहे इकोसिस्टम म्हणायचं. आणि म्हणजे काय आहे, आता जे लिव्हिंग थिंग्स आहेत या लिव्हिंग थिंग्सला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात बायोटिक फॅक्टर्स. आता हे आपण लक्षात ठेवायचं. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत त्यांना शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात अबायोटिक फॅक्टर्स. म्हणजे आपण इकोसिस्टम मध्ये काय म्हणू, इकोसिस्टम कन्सिस्ट ऑफ बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर रिलेशनशिप, तर त्याला काय म्हणायचं, इकोसिस्टम. आता इकोसिस्टम मध्ये काय असतात, तुम्ही आत्ता सांगितले बायोटिक फॅक्टर्स, अबायोटिक फॅक्टर्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता सर बायोटिक फॅक्टर म्हणजे तुम्ही सांगितलं आम्हाला की ऑल प्लांट्स, ऑल ॲनिमल्स, ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, पण अबायोटिक फॅक्टर्स कोणते आहेत आपल्या आजूबाजूचे, एअर हवा. हो, उगाच काही म्हणत नाही, दगड माती दोन्ही अवधीला आहेतच. एअर हा अबायोटिक फॅक्टर आहे आपल्या आजूबाजूचा. वॉटर पाणी, तो सुद्धा काय आहे, अबायोटिक फॅक्टर आहे. सनलाईट सूर्यप्रकाश अबायोटिक फॅक्टर आहे. टेम्परेचर आपल्या आजूबाजूचं तापमान अबायोटिक फॅक्टर आहे. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता,
अबायोटिक फॅक्टर आहे. कोणते कोणते वाटले असेल तर लिहितो मी. एअर, वॉटर, सनलाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी, हे काय आहेत. बाकी सॉइल स्टोन्स वगैरे ते आहेत पण हे मुख्य आहेत. एअर, वॉटर, सनलाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी, ऑल दीज आर द अबायोटिक फॅक्टर्स. आणि द अबायोटिक फॅक्टर्स डिसाइड द लाईफ ऑफ बायोटिक फॅक्टर्स. हो, हे अबायोटिक फॅक्टर हे निर्जीव गोष्टी ठरवतात कोण्या सजीवाला सर्वाइव्ह करायचं, कोण्या सजीवाला टिकवायचं. हो, दिस अबायोटिक फॅक्टर डिसाइड्स विच बायोटिक फॅक्टर्स मे सर्वाइव्ह इन दॅट इकोसिस्टम. याचा मराठीमध्ये काय अर्थ आहे, हे जे निर्जीव घटक ठरवतात की कोण्या सजीव घटकाला टिकून ठेवायचं. आपल्याला निर्जीव आहे त्यांना काय, पण बघा किती महत्वाची येतं. एअर, हवा, सनलाईट याच्याशी कुणी जगूच शकत नाही, इतके हे महत्वाचे काय आहेत, अबायोटिक फॅक्टर्स आहेत. अँड प्रपोर्शन ऑफ बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर इज ऑलवेज चेंजिंग इन इकोसिस्टम. आणि प्रत्येक इकोसिस्टममध्ये ह्या सजीव आणि निर्जीव घटकांचं प्रपोर्शन म्हणजे प्रमाण काय होत असतं, चेंजिंग होत असतं. आणि एव्हरी बायोटिक फॅक्टर अँड अबायोटिक फॅक्टर बोथ आर इम्पॉर्टंट फॉर इकोसिस्टम. आता पुढची छोटी संज्ञा आपल्याला जे दिलेली आहे, कोणती दिलेली आहे, नाइचे. पुढे दिले छोटासा पॅरेग्राफ दिला अडीच ओळीचा, नाइचे. व्हॉट इज मीन बाय नाइचे, द पोजिशन ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय आहे पोजिशन, मी थोडक्यात सांगतो. अँड रोल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन द इकोसिस्टम इज नोन एज नाइचे. हो, की या इकोसिस्टम मध्ये एखाद्या सजीवाची पोजिशन म्हणजे स्थिती काय आहे आणि त्याची रोल भूमिका काय आहे. आता आपण सुद्धा एक ॲनिमल्सच आहोत, आपण सुद्धा बायोटिक फॅक्टर्सच आहोत, पण आपली आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हो शास्त्रीय दृष्ट्यावर काय स्थिती आहे आणि काय भूमिका आहे त्याला म्हणायचं नाइचे. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची काही ना काहीतरी एन्व्हायरमेंट मध्ये इकोसिस्टम मध्ये भूमिका आहे प्रत्येक सजीवाची. अँड दॅट पर्टिक्युलर पोझिशन, दॅट पर्टिक्युलर रोल ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन इकोसिस्टम इज नोन एज नाइचे. त्याला काय म्हणतात, नाइचे म्हणतात. तुम्हाला इथं एक्झाम्पल दिलंय, सनफ्लावर प्लांट जे आहे इट गिव्ज ऑक्सिजन इन एअर. एक तुम्हाला एक एक्झाम्पल दिले कोणाचं, सनफ्लॉवर प्लांट, सूर्यफुलाचं झाड. हे काय करतं बघा, याची भूमिका काय आहे, इट गिव्ज ऑक्सिजन. प्रत्येक झाड ऑक्सिजन देतं तसं हे सुद्धा देतं, इट गिव्ज ऑक्सिजन. आणि एवढंच नाही, इट प्रोव्हाइड फूड अँड शेल्टर. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स फूड म्हणजे अन्न अँड शेल्टर म्हणजे निवारा. शेल्टर कोणासाठी, फॉर इन्सेक्ट्स लाईक ऍन्ट्स अँड हनी बीज. फॉर इन्सेक्ट्स लाईक हनी बीज म्हणजे मधमाशा किंवा ऍन्ट्स म्हणजे मुंग्या. हो बघा, एक सनफ्लावरचं प्लांट आहे पण त्याचं सुद्धा अवतार कार्य
त्याची सुद्धा भूमिका इतर निश्चित आहे. ते आपल्याला ऑक्सिजन तर देतोच इतर प्राण्याला, पण सोबत काही प्राण्यांसाठी तो निवारा आहे. मुंग्यासारखे प्राणी छोटे छोटे, त्यांच्यासाठी तो निवारा आहे, शेल्टर आहे. अँड हनी बीज हो, आणि मधमाशांसाठी ते फूड आहे. म्हणजे ती त्याची भूमिका आहे की बाबा तो ऑक्सिजन दे, तो शेल्टर दे दुसऱ्या प्राण्यांना, तो फूड दे. दिस इज इट्स नाइचे. आपल्याला समजा प्रश्न विचारला, व्हॉट इज मीन्ट बाय नाइचे, गिव्ह वन एक्झाम्पल. नाइचे पोझिशन अँड रोल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एव्हरी इकोसिस्टम इज नोन ॲज नाइचे. आणि आपल्याला काय दिलेलं आहे, सनफ्लावर प्लांटचं काय दिलेलं आहे, एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मोस्ट ऑफ इकोसिस्टम्स आर कॉम्प्लेक्स. ह्या इकोसिस्टम खूप गुंतागुंतीच्या असतात, क्वालिटेटिव्हली ॲज वेल ॲज क्वांटिटेटिव्हली. हो, क्वालिटेटिव्हली म्हणजे दर्जाच्या दृष्टीनं सुद्धा, आणि क्वांटिटेटिव्हली प्रमाणाच्या दृष्टीनं सुद्धा. आपण जितकं सहज समजतो तितकं सहज नाही आहे इकोसिस्टम्स, खूप कॉम्प्लिकेटेड यांची रचना असते. इन इकोसिस्टम ऑफ ट्रॉपिकल कंट्री लाईक इंडिया, फ्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फाउंड एव्हरीवेअर इन लार्ज नंबर. हो, की समजा आपण आपल्या भारत देशाचंच उदाहरण घेतलं, आपण ट्रॉपिकल कंट्री जो आहोत, उष्ण कटिबंधातला देश आहेत, आपल्याकडे काही काही ऑर्गॅनिझम्स आहेत, काही काही वनस्पती आहेत, काही काही प्राणी, दे आर फाउंड इन लार्ज नंबर, खूप मोठ्या प्रमाणावर सापडतात. आणि सम फाउंड इन स्मॉल नंबर, आणि काही अतिशय कमी प्रमाणात सापडतात. आणि सम फाउंड इन रेअर नंबर, अगदी खूपच दुर्मिळ आहेत. आणि हे जे काय आहे हे मुद्दा तुम्हाला एक्झाम्पल दिले आणि सांगितलं, व्हरायटी ऑफ इकोसिस्टम्स आर फाउंड ऑन द अर्थ. आणि ह्या पृथ्वी तलावर व्हरायटी ऑफ इकोसिस्टम्स आहे. कशा आहेत, दे आर फाउंड इन फॉरेस्ट, जंगलामधल्या इकोसिस्टम्स वेगळ्या आहेत, पॉन्स तळ्यामधल्या इकोसिस्टम्स वेगळ्या आहेत, ओशन्स समुद्रातल्या इकोसिस्टम्स वेगळ्या आहेत, रिव्हर्स नद्यामधल्या इकोसिस्टम्स वेगळ्या आहेत. एवढंच नाही, त्यांचं साईज, प्लेस, क्लायमेट, सगळ्या गोष्टी काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. आणि मेनी टाइप्स ऑफ इकोसिस्टम्स आर फाउंड ऑन अर्थ. आपल्या अर्थला बायोस्फियर म्हणतात. आठवतं का मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं का की पृथ्वीवर पाण्याचा थर आहे त्याला हायड्रोस्फियर म्हणायचं, जमिनीचा थर आहे त्याला लिथोस्फियर म्हणायचं, पृथ्वीभोवती हवेचा थर आहे त्याला ॲटमॉस्फियर म्हणायचं, आणि ह्या तिघाचं म्हणून बायोस्फियर तयार होतो. ह्या तिघाचं म्हणून सांगितलं की पृथ्वीला एक एन्व्हायरमेंटच्या भाषेमध्ये बायोस्फियर म्हणतात. आणि काय आहे की मेनी इकोसिस्टम्स आर फाउंड ऑन द अर्थ, दे हॅव स्पेसिफिक फंक्शन. आणि प्रत्येक इकोसिस्टम कशी आहे, इंडिपेंडंट आहे. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही करता.